मराठवाडा हे मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रबिंदू होतं, त्यामुळे या ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनाचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात पडला होता. मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सरडीत उपोषण केलं, त्या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात या आंदोलनाचा अंडर करंट जाणवला. मनोज जरांगे यांनी निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पराभूत करा असा संदेश दिला होता, त्याचाच मोठा परिणाम मराठवाड्यात जाणवलाय. या ठिकाणी अंडर करंटचा फटका महायुती व परिणामी भाजपला बसलाय. या ठिकाणी भाजपच्या 4 जागा गेल्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या, या 4ही जागा जवळपास भाजपला गमवाव्या लागल्यात, याचा मोठा फटका भाजपला बसलाय. मराठा आरक्षण लढ्याचा जालना जिल्हा हा केंद्रबिंदू बनला होता. जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी येथे मोठं आंदोलन झालं, त्यामुळे हे गाव चर्चेत आलं होतं. जालना लोकसभा मतदारसंघातील मराठा फॅक्टरचा फटका रावसाहेब दानवे यांना बसला. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे हे मराठा उमेदवार होते, त्यामुळे मतदार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याचं चित्र दिसून आलं. त्याशिवाय मराठा आरक्षण लढ्याच्या आंदोलनात स्वतःची नवी कोरी कार जाळून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील घरासमोर जाऊन त्यांची आलिशान गाडी फोडल्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या मंगेश साबळे यांनी तब्बल 93,545 मतं घेत सर्वांना धक्का दिला. साबळे यांना जितकी अधिक मतं मिळाली ती मतं रावसाहेब दानवे यांना मिळाली असती तर त्यांना फायदा झाला असता. मात्र साबळे यांनी घेतलेली मतं कल्याण काळे यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहेत, त्यामुळे साबळे यांच्या उमेदवारीचा फटका दानवे यांना बसलाय. केंद्रीय मंत्री दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात चुकत लाट होती. काँग्रेसने या लाटेचा फायदा उचलण्यासाठी काळे हे जुने अस्त्र बाहेर काढलं. शिवसेना, ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी याचाही फायदा काळेंना झालाय. दुसरीकडे दानवे यांना महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाचीही साथ मिळाली नाही. तर तिसरीकडे मराठा आरक्षण अंडर करंटचा फायदा नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण, लातूरमध्ये शिवाजी काळंगे, परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव, धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना झाला. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या अंडर करंटचा फायदा छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उतरलेल्या संदीपान भुमरे यांना देखील झाला. भुमरे हे शिंदे गटाकडून लोकसभेच्या मैदानात होते. नेहमीच राज्य सरकार व मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मध्यस्थाची भूमिका त्यांनी बजावली होती आणि शिष्टाईही केली होती, त्यामुळे या ठिकाणी केवळ महायुतीतील शिंदे गटाचे भुमरे हे विक्रमी मतांनी विजयी झाले. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.